मिरज आठवडा बाजार आरक्षित 540 खंदक येथील दोन मार्गांचे आरक्षण टाकल्याने रस्त्यासाठी जागा देण्यास नकार दिला असून उपायुक्त यांची भेट घेऊन आपले म्हणणे सादर केले आहे. मिरज शहरातील आठवडा बाजारासाठी रेवणी गल्ली आगील खंदक जागा आरक्षित क्रमांक 540 येथे आरक्षित केले आहे. या जागेलगत रहिवाशी राहत असल्याने येथील कुटुंबांना महापालिकेने नोटिसा काढून आपले म्हणणे सादर करण्यासाठी बोलवले होते. आज येथील नागरिकांनी हा रहिवाशी झोन असल्याने आठवडा बाजारास जागा देण्यास नकार दिला. आठवडा बाजार आरक्षित जागेला दोन मार्गाचे आरक्षण महापालिकेने टाकले आहे. या ठिकाणी पर्यायी मार्ग असल्याने रहिवाशी झोनमधून रस्ते दिल्यास जागा देणार नाही अशी ठाम भूमिका रहिवाशांनी मांडली. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून जागेवर पाहणी करून याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी इचलकरंजी नगरसेवक सर्जेराव पवार, अनिल आवळे, अनिल जगताप, नंदू आवळे, बाळासाहेब आवळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ही भाजी मंडळीसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगानं आज नोटिसा काढून आम्हा सर्वांना तिथं बोलवण्यात आलेलं होतं. यावेळा उपायुक्त मॅडम पाटील मॅडम यांच्याबरोबर जी सविस्तर चर्चा झाली, त्या चर्चेच्या दरम्यान आमच्या सर्वांनी रहिवासी विभाग बाधित न होता हा विकास करण्यात यावा अशा पद्धतीची ठाम भूमिका घेतली. कारण जो खंदक आहे त्या खंदकाविषयी कुणीही तक्रार करण्याचं काही कारण नाही, परंतु खंदकाच्या बाजून जो रस्ता प्रस्तावित करण्यात आलेला आहे त्या रस्त्यामुळं अनेक घरं पूर्णपणे नष्ट करण्याची वेळ येणार आहे.